तारीख पे तारीख ने घेतला कोंडायतील शेतकऱ्याचा बळी। 24 फेब्रुवारी रोजी संतोष भालकेचं अपहरण, उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी। आयकराच्या धाडी, क्लासेस वाल्यांचे अघोषित बंद, विद्यार्थ्यांचे हाल। आता बातमीपत्र विस्ताराने। कोंडायतील शेतकरी केशव दत्ताराव कदम वय वर्ष 40 यांच्या वडिलांच्या जमिनीच्या खटल्याचा निकाल योग्य लावावा या मागणीसाठी कोंडायतील शेतकऱ्याने आर्धापूर कोर्टाच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना सकाळी घडली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। कोंडायतील शेतकरी केशव दत्ताराव कदम वय वर्ष 40 यांच्या वडिलांच्या जमिनीच्या खटल्याचा निकाल योग्य लावावा या मागणीसाठी कोंडायतील शेतकऱ्याने अर्धापूर कोर्टाच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली। केशव दत्तराव कदम यांच्या वडिलांच्या शेतीचा वाद गावातील चंपत शंकरराव कदम यांच्या सोबत चालू असून अर्धापूरच्या दिवाणी न्यायालयात जमिनीचा खटला चालू आहे। भारताच्या न्याय व्यवस्थेत किती पळवाटा आहेत आणि त्यामुळे न्याय मागणाऱ्या माणसावर कसा अन्याय होतो याचे ताजे उदाहरण या घटनेमुळे मिळते। न्यायदानास विलंब लागल्याने याचाच अर्थ अन्याय करणे आहे असे खुद्द सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, पण आपल्या इथे याच्यावर कुठल्याही प्रकारचा पर्याय निघाला नाही आणि या प्रशासकीय उदासीनतेचा आज केशव दत्तराव कदम यांचा बळी गेला आहे। कोर्टामध्ये जमिनीचा वाद चालू आहे, त्याच्यामुळे आत्महत्या केली। एखादी घटना समोर येते पण असे कित्येक बळी गेले असतील आणि न्यायाच्या प्रतीक्षेत कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले असतील याची कल्पनाही करवत नाही। आज घडलेल्या घटनेत कदम यांच्यापाशी एक चिठ्ठी मिळाली आहे, त्या चिठ्ठीत सदरील खटल्याचा निकाल न्यायाधीश वडिलांनी वडिलांच्या बाजूने द्यावा असे लिहिले होते। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे। पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला असून अर्धापूर शहरात खळबळ उडाली आहे। आज नांदेड शहरात आयकर विभागाच्या धाडसत्रामुळे अनेक कोचिंग क्लासेस वाल्यांनी अघोषित बंद ठेवण्यात आला। शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावातून हजारो विद्यार्थी येत असतात, त्यांच्याकडून क्लासेसच्या नावाखाली भरघोस फीस घेतली जाते, पण या पैशाच्या व्यवहाराचा हिशोब शासनापासून लपवण्यास क्लासवाले पडायत झाले आहेत। या आयकराच्या धाडीत टाकून शासनाला काही फायदा आहे की केवळ दिखाऊपणा हा प्रश्न सामान्यांना पडला आहे। शहरामध्ये खासगी क्लासेसचे प्रचंड पेव फुटले आहे। या लोकांची खरी कमाई किती, विद्यार्थ्यांची लूट व सरकारला देण्यात येणाऱ्या कर रूपी पैसे किती हे गणित देशाचे अर्थमंत्री तरी सोडवू शकतील का एवढे जटिल बनले आहे। आणि त्यातूनच आयकर विभाग अधूनमधून दाखवण्यासाठी का होईना खासगी क्लासेसवर धाडी टाकत आहेत, पण खासगी क्लासेस खरंच सर्व पावत्या दाखवतात का? आणि जर ते दाखवत नसतील तर अशा धाडी टाकून निष्पन्न काय होणार? मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असा प्रकार दिसून येत आहे। पण आज शहरामध्ये आयकर विभागाच्या धाड सत्रामुळे अनेक क्लासेसचे धाबे दणाणले आहेत आणि सर्व क्लासेसने अघोषित बंद पुकारला आहे। क्लासेस नाही का? क्लासेस नाहीत कशामुळे? सुट्टी दिली का? या बंदमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले। पैसे क्लासेस वाले कमावणार व पैसा देऊनही मनस्ताप मात्र विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे। ज्या क्लासेस वाल्यांनी शिक्षणामध्ये खरे बोलण्याचा व प्रामाणिकपणाचा धडा शिकवावा तेच क्लासेसचे आजचे आधुनिक गुरु आयकराच्या चोऱ्या करून विद्यार्थ्यांना कोणते गुण शिकवत आहेत याचा विचार करण्याची वेळ समाजावर येऊन ठेपली आहे। रतनलाल सी बातम्या प्रस्तुत। नरेंद्र महोत्सव दिनांक 14 मार्च 2015 रोजी शनिवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजता दुसरा मराठी हास्य दरबार। दिनांक 15 मार्च 2015 रोजी रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजता 18वे अखिल भारतीय विराट कवी संमेलन। स्थळ कैलासवाशी झुंबरला कासलीवाल नगरी मार्केट कमिटी मैदान नवा मोंडा नांदेड। संयोजक धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप ठाकूर। हात तुझा मायेचा आसू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी। आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध। सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार,
जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे। जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड। संपर्क 9970728998 024626667667। शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 7350 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड। संपर्क 7350 62 56 56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड। तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड। संपर्क 94230350 35। मोजे गुणा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील चर्मकार समाजाचा युवक संतोष लक्ष्मण भालके वय वर्ष 30 यात घरकुल योजनेतील घर मंजूर झाल्याने घरातील 60,000 रुपये घेऊन बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी मुखेडला जातो म्हणून घराबाहेर पडला। तो आतापर्यंत परतलाच नाही। कंधार पोलिसांचे काम या प्रकरणी संतगतीने होत असून उच्चस्तरीय चौकशी करून संतोषचा तात्काळ शोध लावावा अशी मागणी संतोषच्या आईवडिलांनी केली आहे। मौजे गोणार तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील चर्मकार समाजाचा युवक संतोष लक्ष्मण भालके वय वर्ष 30 यास घरकुल योजनेतील घर मंजूर झाल्याने घरातील 60,000 रुपये घेऊन बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2015 रोजी मुखेडला जातो म्हणून घराबाहेर पडला। तेव्हापासून तो आतापर्यंत परतलाच नाही। त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला परंतु तो कुठेच सापडून आला नाही। या संबंधित तक्रार संतोषचा भाऊ सतीश लक्ष्मण भालके यांनी 27 फेब्रुवारी 2015 रोजी कंधार पोलीस स्टेशन येथे दिली। त्यात संशयित आरोपीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता। त्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करायला हवी होती, परंतु तसे न करता प्रकरण तपासावर ठेवून आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून मोगम चौकशी करण्यात आली व चिरिमीचा व्यवहार करून सर्व आरोपींना सोडून देण्यात आले। तो रमेश सूर्यवंशी संतोषला फोन लावला होता आमच्या भावाला, तर ते फोनच उचलत नव्हते, तर ते आनंद वाघमारे सोमठाने त्याच्या नंबरवर लावले, तर त्यांनी सांगितले, त्याने बोलणं म्हणाले, संतोष तुम्हाला बोलणं म्हणाला म्हणजे, तर रिक्वेस्ट केली सूर्यवंशीनं, रमेश सूर्यवंशीनं, तर रमेशला माझ्या भावानं सांगलं होतं म्हणून, तर सर मी कुणासोबत गेलो हे तर तुम्हाला नेमकं माहीत आहे, माझ्या घरी लवकर जाऊन कल्पना द्या असं सांगितले होते। नेमकं काय झालं त्यासोबत म्हणजे मला पळून निघाले? हा, नेमकं मला पळून निघाले म्हणजे हे गुण लोक आहेत, मला बोलू देत नाहीत, आणि तू घरला जाऊन सांग म्हणल्याच्यानंतर त्यानं काय आम्हाला त्यांना 3 दिवसाच्या नंतर सांगितलं। आम्ही गावामध्ये चौकशी केली, ह्या मित्राला विचार, त्या मित्राला विचार, विचारल्यानं एका मित्रानं सांगितलं हा रमेश सोबत संतोष होता म्हणून, तर आम्ही त्या रमेशच्या घरी गेलो, तर तो सरपंचाच्या घरी येऊन सांगितलं अशाला असं। असा आरोप संतोषच्या आई वडिलांनी केला आहे। 8 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या शिष्टमंडळाने कंधार येथील पोलीस स्टेशनला भेट देऊन संतोषला तात्काळ शोधण्याची मागणी केली आहे। तरी या प्रकरणी विशेष लक्ष घालून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व अपहरण झालेल्या संतोषचा तात्काळ शोध लावण्यात यावा व तसेच सर्व संबंधित दोषी आरोपींना तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोषच्या आई वडिलांनी केली आहे। तारीख पे तारीख ने घेतला कोंडा येथील शेतकऱ्याचा बळी। 24 फेब्रुवारी रोजी संतोष भालकेचं अपहरण, उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी। आयकराच्या धाडी, क्लासेस वाल्यांचे अघोषित बंद, विद्यार्थ्यांचे हाल। आणि याचबरोबर नमस्कार, संपलं, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।